नागपुरातील दीक्षाभूमी परिसरातील भूमिगत पार्किंगचा मुद्दा ऐरणीवर आला आहे असं असताना काँग्रेसचे नेते विजय वडट्टीवार यांनी दीक्षाभूमीला भेट दिली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना भूमिगत पार्किंगच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे. बघूया काय म्हणाले ते. बघा, मी प्रत्यक्ष आज इथे भेट देऊन बघितलं आहे. खरं तर हा प्रकल्प कसा सुरू झाला, जिथे बाजूला एवढा मोठा बाबासाहेबांच्या अस्थी आहेत, एवढा मोठा बाबासाहेबांनी दीक्षा दिलेलं एवढा मोठा स्तूप आहे आणि त्याला वारंवार आपण दुरुस्त करून त्या स्तूपाला कुठल्याही प्रकारची हानी पोहोचणार नाही याची नेहमी सर्व आंबेडकरी जनता काळजी घेत असते. कारण ते इतकं मोठं श्रद्धास्थान आहे आणि अशा वेळेस अशी हे कुठलेही कामं करत असताना जनतेचा विचार व्हायला पाहिजे, जनतेच्या भावनाचा विचार व्हायला पाहिजे. समितीने ते का म्हणून दिलं, कारण इथे ज्यावेळेस बाबासाहेबांच्या जयंतीचा उत्सव असेल, दीक्षा भूमीमध्ये होणारे कार्यक्रम असतील, त्यावेळेस आंबेडकरी जनता लाखोच्या संख्येने इथे येते, त्यावेळेस ते थांबणार कुठे. अख्खा ग्राउंड डिस्टर्ब करून टाकला आहे आणि या स्ट्रक्चरमुळे उद्या जर स्तूपाला तळा गेले तर मग काय कोण जबाबदार. हे केवळ पैसे कमवण्याचा हा नवीन धंदा इथे मला दिसतो आहे. कोणत्याही जनतेला विश्वासात न घेता अशा प्रकारचा हे जे काम आहे. आज सकाळपासूनच आमचे भाऊ प्रकाश भाऊ या ठिकाणी, प्रकाश भाऊ गजबे या ठिकाणी आहे, मी त्यांच्याशी चर्चा केली, अनेकांशी चर्चा केली, त्यांच्या भावनांचा उद्रेक आहे. आता शासनाने ही स्थगिती नाही, हे रद्द करा आणि हे लेवल करून द्या. परत समितीने घेतलेला निर्णय जनतेला मान्य नसेल तर समिती काय, म्हणजे काही वरतून टपकलेली नाही आहे समितीचं सगळं ऐकायला आणि त्यामध्ये जनतेच्या उद्रेकाचा विचार करून हे सगळं थांबवलं पाहिजेत. मी उद्या सभागृहात मागणी करणार आहे आणि तुम्हाला जागा, अतिरिक्त जागा पुन्हा कृषीची आहे, ते 4-5 एकर जागा सातत्यानं ती मागणी आहे दीक्षाभूमीसाठी आमची मागणी आणि त्या ही सगळ्या समाजाची मागणी आहे, आंबेडकरी जनतेची मागणी आहे आणि ती जागा लवकरात लवकर मिळवून दिली तर तिकडे काय करायचं आहे, पार्किंग करता येईल 4 एकर जागेमध्ये आणि हा ग्राउंड जसा तसा कामात आणता येईल. मी उद्या सभागृहामध्ये मागणी करणार आहे, हे जे करा डिस्मेंटल करा, गड्डा बुजवून द्या, तिथे करायचं आहे तर सौंदर्यीकरण करून एक गार्डन करा आणि हे काम त्वरित थांबवा म्हणून मागणी करणार आहे. मी आपल्या सगळ्यांना सांगतो या माध्यमातून, जर हे 15 दिवसात जर झालं नाही तर मी आंबेडकरी जनतेला आणि प्रकाश भाऊ गजबे इथं सकाळपासून आहे, आम्ही उपस्थित राहू आणि जनतेच्या भावनेचा विचार करून जनता जेसीबी आणून हे बुजवेल त्याला सरकार काही करू शकणार नाही, त्याची तीसुद्धा काम जनता करेल.